आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका खास लोकेशनवर जिथे चित्रकरण सुरू आहे एका ऐतिहासिक घटनेचा आणि तेही कोल्हापूरच्या चित्रनगरीत. होय, क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांची जीवनगाथा 1909 या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येते. चला तर मग आपणही पाहूयात या सिनेमाचं चित्रीकरण. ही दृश्य आहे जॅक्सनचा खून करून ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडणाऱ्या क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांची. अभय कांबळे निर्मित आणि दिग्दर्शित 1909 या चित्रपटातून अनंत कान्हेरे यांची जीवनगाथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनचा खून करणाऱ्या कान्हेरे आणि सहकाऱ्यांनी हा कट कसा रचला या ऐतिहासिक घटनेचं हे चित्रीकरण सुरू आहे. जॅक्सनचा वध केला तर त्या वधाची एकूण कथा या चित्रपटात आम्ही दाखवत आहोत. तर त्या वधात सामील असणारे अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, अण्णा कर्वे ह्या लोकांनी कसा तो प्लॅन केला आणि त्यांचे एकूणच भारताबद्दल, भारत भू परकीयांचं भारतावरचं राज्य याबद्दलचं त्यांचं राग. या सिनेमात अनंत कान्हेरे यांची भूमिका साकारतोय अभिनेता आशिष शिंपी. अनंत कान्हेरेंची भूमिका साकारणं आणि तेही कोल्हापूरच्या या चित्रनगरीत त्यामुळे खूपच आनंद असल्याचं आशिष सांगतोय. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आकर्षणाचा भाग ठरलाय तो या कोल्हापूर चित्रनगरीतला वाडा. या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी हा भव्य दिव्य वाडा अगदी परफेक्ट असल्याचं दिग्दर्शक अभय कांबळे यांचं मत आहे. म्हणूनच त्यांच्या या चित्रीकरणासाठी त्यांनी याच वाड्याची निवड केली आहे. कोल्हापूर चित्रनगरी नेण्याचं प्रयोजन की आम्ही बरेच दिवस लोकेशन शोधत होतो. इथे कोल्हापुरात 3-4 वेळा आलो आणि प्रत्येक वेळेला चित्रनगरी देऊन गेलो आम्ही आणि आम्हाला हा वाडा आवडला. मुख्य म्हटलं की इथे इंडस्ट्री आहे तर का करू नये, म्हणून आम्ही म्हटलं की इथे या, इथे करूया आपण. मग आम्ही विचारलं की परमिशनचं काय, म्हणजे म्हणाले परमिशन होऊ शकते. मग शासनानेही आम्ही आता आलो, आम्ही 21 तारखेला आम्ही लेटर पाठवलं संजय पाटील साहेबांना, त्यांनी त्वरित आम्हाला परमिशन दिली. शासनाने लगेच परवानगी दिली, आम्हाला लेटर आलं की परवानगी शूटिंग करू शकता तुम्ही. आणि 19 एप्रिलला आम्ही फ्लोअरवरती शूट करत आहोत. जॅक्सनचा आवाज आम्ही तिकडे शूट करतोय. कोल्हापूरची ही तीच चित्रनगरी आहे जी गेल्या काही वर्षांपासून ओसाड पडली आहे. अपुऱ्या सोयी सुविधांमुळे निर्मात्यांनीही याकडे पाठ फिरवली आहे. पण दिग्दर्शक अभय कांबळी यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने आता लाइट्स, कॅमेरा आणि ऍक्शन हे शब्द पुन्हा घुमू लागले आहेत. जर या चित्रनगरीत आणखीन सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास अन्यत्र जाण्याची गरजच नाही असं मत अभय कांबळी यांचं आहे. सोयीचं म्हणजे लाईट नाही आहे सध्या, पाणी नाही आहे, पण आम्ही ती सोय केलेली आहे आमची. पण अजून काही निर्माते येण्याकरता ह्या सोयी व्हायला पाहिजेत, नवीन लोकेशन व्हायला पाहिजेत, जेणेकरून निर्माते येतील, नवीन निर्माते येतील. इंडस्ट्री आहे इथे, लोक आहेत सगळे, तंत्रज्ञ आहेत, कामगार आहेत, सर्व आहे. आणि इंडस्ट्री पूर्वीपासून इथेच होती, मराठी इंडस्ट्री. पण आता शासनाने ह्या सोयी करायला हव्यात. चित्रनगरी लवकरात लवकर खऱ्या अर्थाने सुरू व्हायला पाहिजे. आम्ही तर सुरुवात केली आहे, पण बाकीच्यांनी येण्याकरता ह्या सोयी व्हायला पाहिजेत. असो, इतिहासापासून कायमच दुर्लक्षित राहिलेले अनंत कान्हेरे यांची जीवनगाथा आता रुपेरी पडद्यावर येते म्हटल्यावर प्रेक्षकही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतील. उद्धव गोडसे, TV9 कोल्हापूर.